पलूस येथील पोस्टमन लक्ष्मण सुहासे यांच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप डाक कर्मचारी संघटनेनं केलाय. देशभरातील डाक कर्मचारी 22 मे पासून बेमुदत संपावर आहेत. या संपामुळे देशभरातील टपाल सेवा पूर्णपणे ठप्प असताना पलूस येथे पोस्टमनचे काम करणारे लक्ष्मण यशवंत सुहासे वय 50 विठ्ठलवाडी येथील बेघर वस्तीतील घरात आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी समोर आला आहे. मासिक वेतन 9000 असणाऱ्या सुहासे यांनी 1 महिन्यापूर्वी मुलीच्या लग्नासाठी ग्रामीण नागरी डाक पतसंस्था सांगली या संस्थेचे कर्ज घेतले होते. पे कमिशनचा फरक आला तर आपलं कर्ज फिटतं या आशेवर ते होते, पण संप मिटत नसल्यानं त्यांनी हे पाऊल उचलण्याचा आरोप नॅशनल युनियन ग्रामीण डाक सेवक संघटना सचिव राजेंद्र पुजारी यांनी केला. तसेच या परिवारात मदत देण्याची संघटनेची मागणी केली. यावेळी जिल्ह्यातील डाक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.